सेवेमुळे उद्योजक गुंतवणुकीस त्या क्षेत्राला प्राधान्य देतात. पश्चिम विदर्भात अस्तित्वात असलेल्या 3 विमानतळांच्या विस्तारास प्राधान्य देण्यात आले. अमरावती येथील विमानतळ विकसित होत असताना अकोला आणि यवतमाळ येथीलही विमानतळांचा विकास करण्यात येणार आहे. या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे पश्चिम विदर्भाचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात होईल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पाहुयात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विमानतळाची सुधारणा झाली आणि तिथनं विमानं देखील उडायला लागली आणि अक्षरशः आपण जर बघितलं असेल तर अनेक ठिकाणी या उडान योजनेमुळे विमानाचं भाडं इतकं कमी झालं की मध्यमवर्गीय देखील आज मोठ्या प्रमाणात विमानाचा प्रवास हा करू शकताय आणि त्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात विमान सेवेचं विस्तारीकरण या ठिकाणी होताना आपल्याला दिसतंय. साधारणपणे आपण जर बघितलं तर 20% पासून 30% ग्रोथ रेट हा दरवर्षीचा या विमान सेवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात विमान सेवेचा वापर हा आपल्या देशामध्ये वाढलेला आहे. मोदीजींनी सांगितलं की हवाई चप्पल घालणाऱ्याला हवाई सफर करता आली पाहिजे हे माझं उद्दिष्ट.